नमस्कार मंडळी, मी तृप्ती म्हात्रे तुम्हा सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तर आता आम्ही आहोत हॉटेल रेवत जुनागडमध्ये. तर चेकआउटचा आता आमचा टाईम आला आहे, पण चेकआउटच्या आधी आम्ही इथे आलो आहोत ब्रेकफास्टसाठी. ब्रेकफास्ट करून आम्ही निघणार आहोत आमच्या पुढच्या जर्नीसाठी. तर ब्रेकफास्टमध्ये आम्ही मागवले आहेत कांदे पोहे आणि आलू पराठा. तर चला मग ब्रेकफास्ट करूया आणि मग निघूया आपण. आणि हा आता आमचा सगळ्यांचा ब्रेकफास्ट आलेला आहे. पोहे परत मागवले, इतके छान आहेत, बिलकुल ऑयली नाहीत. पराठा बघा मस्त आहे. खाकड अचार शुगर हे लेमन इथे. हॅलो गाईज, तर आता आम्ही पोहोचलो सोमनाथला. जुनागड सोडून जवळपास 1.5-2 तास झाले, जास्त काही रनिंग नाही झाली, जवळच आहे. तर आता आम्ही आज राहणार आहोत सोमनाथला. सोमनाथला आमचा स्टे आहे. तर आता आम्ही पोहोचलो आहोत हॉटेलमध्ये द स्क्वेअर. सोमनाथ असे आमच्या हॉटेलचे नाव आहे. आणि आम्ही अजून चेक इन नाही केली, कारण की चेक इन करायला टाईम जाणार आहे, अजून 1 तासाची वेटिंग आहे. सो आम्ही इथे थांबलो आहोत. तर आता आम्ही चेकिंग करून चेंज करून देन आम्ही सोमनाथच्या दर्शनाला जाणार आहोत. तर चला मग आता वेट करतो कधी चेकिंगचा आमचा टाईम येईल ह्याची, आणि मग आम्ही फ्रेश होऊन चेंज करून तुम्हाला भेटते. आणि ॲज युजल सोमनाथमध्ये गेल्यावर परत काही शूट करता येणार नाही, मंदिर आहे, पण नक्कीच आजूबाजूचा परिसर आजूबाजूचा सगळा दाखवते तुम्हाला की सोमनाथ कसा आहे ते. देन आपण भेटूया नंतर. तर चला मग आम्ही जातो आतमध्ये हॉटेलमध्ये. हॉटेल दाखवते तुम्हाला कसे ते. आमचे चेकिंग झाल्यावर आपण भेटूया. वेट करतात सगळेजण. रियानला लगेच भूक लागली. भूक लागली हा. चेक इन साठी टाइम आहे आपले जराशी 3 म्युझियमची गडबड झाली, म्हणून आपण इथे लवकर पोहोचलो. चेक इनचा टाइम 1 आहे, आता वाजता 11:30. तर चेक इनच्या फॉर्मॅलिटी करतोय, रूम जशा रिकामे होतील क्लीन होईल तसं भेटतील आपल्याला. मग आपण चेंज करून जाऊया दर्शनासाठी. थँक यू. क्लब महिंद्रा नाही आहे, नुसतं पाणी, नो ज्यूस. वेलकम ज्यूस, वेलकम पाणी आलं ना, एवढं तरी आलं ना, नाहीतर वेलकम पाणी आलं. तर हे आम्हाला दिलं आहे हॉटेलच्या रिसेप्शनवरनं. त्यांनी सांगितले आहे की तुम्ही सोमनाथला आल्यावर काय काय करू शकता. तर सर्व काही ते डिस्प्ले केले आहे. तर आम्ही ट्राय करणार आहोत हे सगळं काही एक्सप्लोअर करण्याचा, सर्व काही कवर करण्याचा. आता वेट करतोय की आम्हाला कधी रूम भेटतील. अजून तर आम्हाला रूम भेटले नाही, आम्ही चेक इन पण केले नाही आहे. तर बघू चला. आणि आता आम्ही चेक इन केले. खूप टाइम गेला चेक इन करायला, त्याआधी आम्ही थोडे लंच केले, देन चेक इन केले आहे सोमनाथच्या हॉटेलमध्ये. फ्रेश होतो आणि निघतो आम्ही दर्शनासाठी. तर असं काही हॉटेल आहे, छान आहे. तर गाईज, आता आम्ही पोहोचलो आहोत सोमनाथला सोमनाथच्या दर्शनासाठी. आणि ही आहे पार्किंगची एरिया. बघा, गिर सोमनाथ जिल्हा पोलीस आपले स्वागत करत आहे. आणि आता राहुल आणि मामा गेले आहेत पार्किंग करायला. कोणता लावत आहे? जय सोमनाथ का लगा ना? जय सोमनाथ. तर आता आम्ही चाललो आहोत आमचे फोन अँड पर्स सगळं ठेवायला लॉकर रूममध्ये. तर इथे आहेत लॉकर रूम. तर चला
मग आम्ही सर्व लॉकरमध्ये डिपॉझिट करून दर्शन करून मग मी तुम्हाला भेटते. आणि आता ध्वज बदलण्याची प्रक्रिया चालू आहे सोमनाथला. हा सोमनाथ मंदिर हे समोर ते हे आहेत म्हणून दिसत नाही, पण मागचं बघा. हा हे सोमनाथ मंदिर पडाय ना पोरे. हो एकदम वर त्रिशूल आहे. सॉरी शेकी व्हिडिओसाठी, कारण का खूप लांब उभे आहोत, झूम केलेला आहे आणि जरा जरी हात हलला तरी इमेज खूप हलतोय. तो नवीन ध्वज, अरे वा, नंदी देव आहे आणि त्रिशूल. आणि हे बघा, हे आम्ही इतके लांब उभे आहोत मंदिरापासून, पण तुमच्यासाठी फुल क्लोज अप व्ह्यू. तर गाईज, आता आमचे दर्शन झाले आहे. सो ॲज युजल आम्ही व्हिडिओ काढू शकलो नाही, कारण की आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती. तर आता आम्ही आलो आहोत शॉपिंगला. तर इथे ट्रस्टची सोमनाथ ट्रस्टचे शॉपिंग आहे, म्हणजे पूर्ण ही जी बिल्डिंग आहे ती ट्रस्ट चालवते. सो इथे आम्ही आलो आहोत, बघतो इथे काय काय आहे ट्रस्टीच्या मध्ये जे आम्ही घेऊ शकतो. प्रसाद तर ऑलरेडी आम्ही घेतला आहे, जो आतमध्ये भेटतो, चुरमा लाडू, मगाज लाडू असे आणि मोहनथाल. सो आता आम्ही चाललो आहोत शॉपिंग करायला. हे असं काय आहे, राहुलला शंख बघायचे आहेत आणि बरेच शंख आहेत इथे. थांब ना. किती मोठे मोठे शंख आहेत, स्पेशल शंख शॉप आहे. इथे आमची शॉपिंग चालू आहे आणि मामा आणि साजू मस्त बसलेत वैतागून. हे काय करायचं, म्हणजे बनवायचं आहे का? मग तो हरवलंय ना, तसं बनवायचं आहे ना मला पुन्हा.
कैसा दिया एक माल? कैसी दी? ये ओरिजिनल है। हाँ तो प्राइस क्या है इसकी? 600 रुपए है, इसकी भी 600 रुपए है। ये 600। और ये अगर लिया तो सिंगल ऐसा? और 150 रुपए का है, है वो 80 रुपए का, 150 रुपए का। अच्छा ये 80 का है और ये 150। छान दिसतो। काय याची प्राइस कितना इसका? इसका कितना बोला आपने? 500 600 का ही है। जस्ट लक्ष गेलंय गणपती खूप सुंदर असं कोरले आहे, आय थिंक सो कोकोनट आहे त्याच्यामध्ये कोरलंय। बघा गणपतीची खूप सुंदर सुंदर शॉपिंग करायला भेटते इथे। आणि राहुल आय गेस शंख सिलेक्ट करतोय कुठे आवाजावरनं बघावं लागेल। आय थिंक सो या शॉपमध्ये येतो। तुझ्या आवाजावर आली शंखाच्या, तिकडे गेलेली आधी। बघ आता येते का, बघा आवाज येते का। दम निघालाय, किती दुकानात? 3 दुकानात। हा मस्त होता, दम निघाला। तो आता दम निघाला, हजारला भेटला। मस्त शिकला, दम निघाला। घ्या, झालं घ्या आता। हो हो काढलं काढलं, नवीन डिश, दोन्ही मिक्स भाजी यांची स्पेशल। हो सॅलड आला। काय भाजी? द स्क्वेअर सोमनाथ स्पेशल असं काहीतरी नाव आहे। ही पनीरची आहे आणि ही कसली आहे? पालक। पालक नाही आहे, वटाणे आहेत आणि त्याच्यावर चीज आहे। मस्त मी ग्रीन भाजी टेस्ट केली, छान आहे। चला मग म्हणते मी माझा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट डेस्टिनेशनला। तर चला मग, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।